सकाळची ना सुंदर सुरुवात देवपूजेपासून। गुड मॉर्निंग साई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खूप दिवसांनी थोडस सूर्याचं दर्शन झालेलं आहे। नॉर्मल सहा कसं सूर्याचे किरण पडलेत तर आज यांना थोडस बाहेर जायचंय, तर आमच्या नंदेकडे जायचंय, काहीतरी यांचं काम आहे। तर ह्यांना नाश्त्यासाठी रात्रीचं जे डोश्याचं बॅटर होतं ना ते राहिलेलं आहे ते पीठ, तर ह्याच्यासाठी ना डोसा बनवणार आणि रात्रीचं बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी पण थोडं थोडं क्वांटिटीमध्ये आहे, जेणेकरून ह्यांना पुरेल एवढंच आहे। आणि आज ताईच्या डब्यासाठी ना काहीतरी वेगळं म्हणून तर पालेभाज्यापैकी पालकाची भाजी आहे ना सुकी करणार आहे, तर त्याची सगळी तयारी करून ठेवलं, जसं की भाजी कट करणं वगैरे त्याला जे काही साहित्य लागते ते सगळं साहित्य वगैरे तयार करून घेतलं। काल आम्ही गावाला गेल्यामुळे 2-3 चपाती शिल्लक राहिले, सकाळी सईला ह्यांना परला करून ठेवलं होतं, तर 3-2.5 चपाती शिल्लक होते आमची मनू वगैरे खाऊन, तर तेही वेस्टेज जायला नको आणि अशी खायला नको कोळी, तर विचार केला की छानपैकी तुकडे बनवून घ्यावे आणि खायला खूप सुंदर लागतात, भरपूर तेलामध्ये जर तुम्ही फ्राय केलं ना खूप छान तुकडे लागतात आणि मुलंही अगदी आवडीनं खातात। तर ह्यांना जायचंय 8 आता वाजले 7:30 आणि सईला पण जायचंय 8:30, जेणेकरून तिची 9 एसटी असते, तिचं पण मला आवरायचंय। आज थोडं पाऊस उघडल्यासारखं वाटतं तर चपात्या मी बाहेर चुलीवर बनवावी अशी म्हणते, तर आधी ह्यांचं चहा नाश्त्याचं बघून ह्यांना पाठवून देते त्यांच्या त्यांच्या वाटेला, मग माझं काम करायला मला सोपं पडतं। तर पालकाची भाजी तयारी दाखवते मी तुम्हाला। तर पालकाची भाजी ना खूप बारीक न चिरता मीडियम मध्ये असं मी चिरून घेतले, जेणेकरून जेव्हा आपण उलतनी भाजी फिरवतो ना त्यावेळेस एकदम किचकिच होते। पालकाची भाजी अगदी थोडंसं हलकं असं मोठं मोठं ठेवलंय आणि इकडं जे तुकड्यासाठी म्हणजे चपातीच्या पोह्यासाठी कांदा कोथिंबीर आपलं कढीपत्ता वगैरे असं, आणि पालकाच्या ह्या भाजीसाठी ना असं खलबत्त्यामध्ये मोठं मोठं लसूण आणि मिरची टेचून घेतले, आणि ह्याच भाजीसाठी ना मटकीची डाळ मी भिजत घातले, तर इतकं साहित्य आहे याला, जास्तीचं काही नाही आणि शेंगदाण्याच कुठं इतकं टाकायचं बस, तर इतकी ना शिल्लक बटाट्याची भाजी आहे। तर ह्या भाजीबरोबरच डोसा देणार आणि अगदीच थोडं पीठ आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, 2-3 डोसे तर सहज होतात आणि चटणी पण आहे खोबऱ्याची त्यामुळे ह्याचा नाश्ता परफेक्ट होऊ शकतो। तरी सगळं थोडंसं बाजूला ठेवून घेते आणि आधी ना डोश्याची तयारी करून घेते, जेणेकरून ना ह्यांना ना लवकर नाश्ता देऊन मला पुढचे कामं करायला बरं पडतात, जसं की सईला डबा वगैरे मला द्यायचंय। खोबऱ्याची चटणी ना गरम करायला ठेवले मी ऑलरेडी, बटाट्याची डोसा होईपर्यंत बटाट्याची भाजी पण गरम करून घेते, तर ह्यांच्याबरोबर सई परला पण बस म्हणून मी सांगणार आहे खायला, जेणेकरून त्यांचाही नाश्ता होऊन जाईल। रात्रीला सगळ्यांचं जेवण उशावरती झालं, थोडस हलकं फुलकं काहीतरी वेगळं आणि गार हवेमध्ये गरम गरम छान पातळ एकदम फुकर डोसा झाल्यामुळे ना सगळ्यात आवडीनं खाल्ले। तर मात्र डोश्याचं जे हँडल असतं ना ते गेल्या वर्षी फुटले, त्यामुळे थोडस तवा फिरत राहणार अडचण येते मला, जुगाड लावून जे काय कुठं जर जरी थोडस पिठाचं कच्चपणा राहिला असेल ना तर असं राऊंड राऊंड फिरवून घेते, जेणेकरून डोसा ना अगदी व्यवस्थित निघतो। काही लोकांचा पहिला डोसा तुटत असतो पण असं व्यवस्थित असं शेकून घेतलं ना काहीच प्रॉब्लेम येत नाही। कधी ना डोसा मी तरी स्वतः तरी ना आधी असं चेक करून घेते व्यवस्थित निघते का नाही, त्यानुसार असं हलवून घेणार मगच मी डोसा काढत असते, तर ह्या बाजूला मला थोडंसं कच्च वाटतंय। क्रिस्पी छान झालाय डोसा, खायला
खायला दिलाय, तर आणखीन एक डोसा तयार करते ह्यांच्यासाठी. तर आणखीन एक डोसा तयार होतो, तर ते सईसाठी मी करून ठेवणार. सई गेली बाय आंघोळीला, तर परी ह्यांच्या ताटात खाते, त्यामुळं काही टेन्शन नाही. चला तर बनवून घेते डोसा. दुसरा पण डोसा ना अगदी मस्त असं निघालंय, तर एकदम अशी छान थाळी आणि क्रिस्पी कलर आलाय. तर ह्यांच्या ताटामध्ये परी सुद्धा खायला बसले, तर दुसरा डोसा. तर असे चपातीचे तुकडे वगैरे इथंच बनवून घेतले, जे आता मला आईला खायला घेणार आहे. तर मुलं डोसा वगैरे खाल्ले, त्यामुळे त्यांचा प्रश्न नाही. आणि सईसाठी ना सुकी भाजी बनवली. आणि काय झालं, अचानकच ना मळ्यात बायका लावलेत खुरपण्यासाठी, थोडस धाडकले ना. तर एक मावशी आलेला, येऊ दे का कामाला, तर त्यांना यायला सांगितलं. तर माझी उठली गोंधळ, तर पटापट अरुण आता मी मळ्याकडे जाणार. डबा वगैरे सईचा परीचा वगैरे असा भरायचा. भाजी ऑलरेडी झाली, चपात्या बनवल्या चुलीवर, पण खूप उशीर होईल परत म्हणून सगळं साहित्य घरामध्ये आत आणलं किचनमध्ये. आणि सर्व गॅसवरतीच करून घेतलं भाजी आणि तुकडे वगैरे हे. तर आता खाऊन घेतो चहा वगैरे पिऊन. इकडं माझा डबा भरायला मी इकडं घेतले. काय काय बायकांना पण द्यावं लागतं, तर सगळं साहित्य बाटल्या वगैरे माझ्या पण भरायच्या. सईला सोडायला हे गेलेत आता सईच्या नंतर. तर सईच्या एसटीचा टाइम झाला ना, तर सईला गावा स्टँडवरती सोडायला गेलेत. मी पण इथे मळ्याची पूर्ण तयारी करून घेतली. जे जे मला साहित्य लागतं मळ्याला, ते सर्व पिशवीत काढून घेतले. आणि पाण्याचं जे किटली वगैरे आहे ना, बायकांना द्यावं लागतं. तर गाडीला ह्यांनी लावले, तर ह्यांना जायचंय बाहेर. तर मला मळ्यात सोडून घे जातील बाहेर, आणि बायकं पण येतील. तर मळ्यात आज अचानक झालंय खुरपणं जाणं. तर ह्यांचं हेल्मेट वगैरे लक्षात राहत नाही. आमच्या प्रवासाला हेल्मेट अगदी गरजेचं आहे. तर हेल्मेट घेऊन मी बसले. तर सईला सोडल्या हे मला येतील न्यायला. आणि परी माझं काम एक ऐकलं, ते तिला सांगितलं की एक साडीचं गिरेक आहे, तर मी येईपर्यंत तू फॉल आणून ठेव बाळा म्हणून सांगितलंय. तीही सायकल घेऊन ना फॉल आणायला गेली, जेणेकरून ना तिला शाळेच्या वेळेच्या आतमध्ये माझं काम होईल. आणि तिलाही घरी आल्यानंतर तयार वगैरे व्हायला बरं पडेल. आणि तीही गेली फॉल आल्याला. चला तर मळ्यात गेल्यावरती बोलते. बायकांना लागलेत कामाला, आता मी पण कामाला लागते. सनकोट आणि स्कार्प वगैरे बांधून घेतले. तर इकडं खुरप्याला लागलेत बायका, दाखवतो मी तुम्हाला. तर ह्या, तर मी पण आता खुरप्याला जाते. काय होतं, बरोबर न खुरपलं ना मग बरोबर व्यवस्थित बायका खुरपतात. तर जे पाठीमागं खुरपलं होतं ना 8 दिवसाखाली, तर हे असं. आणि पावसानं ना थोडं आणखीन उगवल्यासारखं वाटतं, पण इतकं जरी खुरपलं तरी बरंच फरक पडतं. चला तर खुरप्याला जाते, उशीर व्हायला नको. जेवणाची सुट्टी झाली, बरोबर 11 वाजता आमचं जेवण असतं. तर माझं जेवण मी दाखवते तुम्हाला. तर संध्याकाळी जे ढोश्यासाठी वगैरे भाजी केली होती, ती भाजी चटणी. आणि आज सकाळी सईच्या डब्याला केलेली पालकची भाजी आणि गरगट्टा आणि चपाती असा आहे. तर सगळे मिळून असं जेवतोय. तर वाडावाडीसाठी ना मम्मीला वाडावाडी करून आम्ही ना सगळे असं एकत्र जेवतोय. तर 2:15 वाजले ना बायकांची सुट्टी झाली. तर बायका बायकांची सुट्टी वगैरे झाली, तर हे येईपर्यंत मी वाट बघते. तर आमच्या मळ्यातच ना असं शेड आहे पत्र्याचं, जेणेकरून आपलं मळ्यातलं जे साहित्य आहे ना सर्व इथं साठवून ठेवतो. आणि खॉट पण आहे, तर विणलेली आहे तर अगदी मजबूत. तर तिथं माझी पिशवी वगैरे पूर्ण मी ठेवले हे येईपर्यंत. तर इथं 4 आंबाडीची भाजी मिळाली मला, इतकीच मिळाली. ठीक आहे, सईपरीपुरतं किंवा आमच्या एका जेवणापुरतं होऊन जातं. जे मिरच्या वगैरे लावले होते ना मागच्या 10-15 दिवसात, तेही थोडं थोडंसं उगवू लागलेत. तर यांनी हे पर्यंत ते पण बघून घेतलं, तर काय काय उगवलंय काय काय नाही. जितकं आम्ही बिया वगैरे लावलं होतं ना सगळं उगवलंय, तर भारी वाटतंय. आणि 10-15 दिवसात ना ह्या मिरच्या सुद्धा खुरपायला येतील. तर त्यांनी येईपर्यंत विचार केला छान ह्या खॉटवरती ना मस्तपैकी थोडंसं आराम करावं. बायका तिकडं भाजी शोधतात, पण मला नको वाटायला लागले आता परत वाकणं परत काम करणं. मला जेवढी पाहिजे होती मी तेवढी घेतली. थोडी त्यांची अपेक्षा जास्त असू दे, त्यांना शोधू दे. तर इथं मस्तपैकी ना मी आराम करणार आहे. चला हे येईपर्यंत मी थोडस आराम करून घेते. मळ्यात नाही ना मला 1 तास झाले. तर आले आला 1/2 तास थोडस नॉर्मल आराम केला. आणि त्याच्या आधी ना आईन बरोबर थोड्या गप्पा मारल्या. आईना सांगावं लागतं की आज किती काम झालं किती नाही. शेवटी जुने माणसं आहेत ना, त्यांना अनुभव असतो की आज एवढं व्हायला पाहिजे तेवढं व्हायला पाहिजे. ते सांगून झाल्यानंतर 1/2 तास रेस्ट वगैरे झाला.
आणि डोक्यात विचार होता की एक अर्जंटची साडी द्यायची मला पिको फॉरला आलेली, तर सकाळी ना परीशाळेला जायच्या अगोदर मला फॉर वगैरे आणून देऊन बाळ माझं मशीनवरती व्यवस्थित ठेवून ती शाळेला गेली. तर म्हटलं आता आराम झालाय, बस झालं. सई आणि परी यायच्या अगोदर ना साडी पिको फॉल वगैरे करून ठेव म्हटलं, जेणेकरून ते यायच्या अगोदर मला घरातली जे स्वच्छतेचे आपली 4 वाजताचे जे घर झाडणे वगैरे असतं तेही वगैरे होऊन जाईल. आणि विशेष म्हणजे मुलांना काहीतरी खायला करून द्यावं लागतं मला गरम गरम, म्हणजे वेळेत होईल म्हटलं आणि संध्याकाळी डायरेक्टली आराम करावं. तरी साडीला ना माझं फॉल लावणं वगैरे चालले, तर फॉल लावून घेते. तर 4:15 ऑलरेडी, तरी खूप वेळ खाऊ काम आहे. फॉल लावणं इतकं काही अवघड नाही मशीनवरती, पण जेव्हा हात शिलाई करतो ना खूप वेळ खाऊ काम आहे ते. किमान एका साडीला अर्धा तास जातो. तर चला तर लगेच मी फॉल लावून घेते. परत मला 4 चा चहा वगैरे ठेवावा लागतो. ऑलरेडी 4:15 आई पण मी येईपर्यंत जाग्याच होत्या, मळ्याला गेले होते तेव्हा. तर आईचं असं म्हणणं होते की मी आल्यानंतरच मग तेही आराम करते. तर ते निवांत बसलेले टीव्ही वगैरे बघत, तेही आत्ता गेले तर आराम करायला. अर्धा तास झालं, मग उठल्यानंतर सगळ्यांचा चहा होईल. मग चहा वगैरे पिऊन मग आपलं साफसफाईचे काम आणि सईपरला खायला वगैरे करता येईल मला. तर चला तर पटापट फॉल लावून आणि हात शिलाई करायला मला बरं पडेल. चला तर